आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल विरोधकांचे आरोप बिनबुडाचे बालकल्याण सभापती पट्टेकरी कडाडले उद्यानामध्ये जिम सुरू लाईट बाथरूम आदी सोयी लवकरच खेळणी मिळणार आमचा कारभार पारदर्शी असून ज्या ठेकेदारांना काम दिलं होतं त्यांनी काम चांगले न केल्याने त्याची बिले दिले नाहीत त्यामुळेच विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत असा घणाघात बालकल्याण सभापती जुलेखा पट्टेकरी यांनी व्यक्त केलंय इचलकरंजीतील उद्यानामध्ये चालू केलेल्या जिमबाबत विरोधक जाणून बुजून खोटे आरोप करत आहेत मात्र आमचा कारभार पारदर्शी असून ज्या ठेकेदारांना काम देण्यात आलं होतं त्यांनी ते व्यवस्थित केलं नाही त्यामुळे त्याची बिलं अदा करण्यात आलेली नाहीत याचाच आधार घेत विरोधक खोटे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही सभापती झाल्यापासून उद्यानात लाईट बाथरूम टॉयलेट आदी सोयीने युक्त ओपन जिम सुरू असून तीन लाखाचं साहित्य मंजूर करून दिलं आहे याशिवाय आमदार सुरेश हळवणकर यांच्या सहकार्यातून उद्यानामध्ये लहान मुलांसाठी बोट रेल्वे व इतर खेळाचे साहित्यही मिळणार आहे असे असताना विरोधक हा खोट खटाटोप का करत असल्याचा आरोप सभापती पट्टेकरी यांनी व्यक्त केलाय मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रेय कदम